की महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या राज्यातले काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे करत आहेत. जरांगे पाटील जी मागणी करत आहेत त्या मागणीसंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, मग आम्ही आमचं काय वक्तव्य असेल ते या संदर्भातलं. नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून माझा गुरु कोणी असेल तर तो भगवा ध्वज आहे. भगव्या ध्वजाला गुरु मानून आमची ही जी वैचारिक यात्रा आहे, ही वैचारिक यात्रा आमची या देशामध्ये चालू आहे. त्यात काय मंथन असणार अधिवेशनामध्ये? विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, काय रणनीती असणार आहे महाराष्ट्रासाठी? अमित शहा खुद्द या अधिवेशनासाठी उपस्थित असणार आहेत. नाही, आमचे नेते माननीय अमितभाई शहा पुण्यनगरीत दाखल झालेले आहेत, ते आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि चुनावी रणनीती आणि निवडणुकीमधले बाकी अहम महत्त्वाचे मुद्दे अशा सर्वच विषयावर आम्ही विचारमंथन करणार आहोत. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणारी विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल. महाविकास आघाडीसोबतच आता जरांगे पाटलांचं सुद्धा आव्हान असणार आहे. ते रोजच उठून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, आमदारांना बोललेले आहेत आणि खालच्या पातळीवर बोललेले आहेत. काय या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? ते एकरी उल्लेख करतात आणि खालच्या पातळीवर टीका करतात तुमच्या आमदारावर. असं आहे, मनोज जरांगे पाटील जे बोलत आहेत ते त्यांना बोलू दे, कारण लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. माझा मूळ मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या राज्यातले काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे करत आहेत. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीने 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि ते देऊन दाखवण्याची भूमिका भाजपने घेतली, महायुतीच्या सरकारने घेतली. या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका काय, माननीय शरद पवारांची भूमिका काय, जरांगे पाटील जी मागणी करत आहेत त्या मागणीसंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, मग आम्ही आमचं काय वक्तव्य असेल ते या संदर्भातलं करू. अतुलजी, भारतीय जनता पार्टीने लोकसभेला आपकी बार 400 पार असं लक्ष ठेवलं होतं, विधानसभेसाठी किती लक्ष असणार आहे? नाही, मुळामध्ये ही महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढतोय आणि त्यामुळे या सर्वच गोष्टीचं विचारमंथन, चर्चा ही आजच्या बैठकीत आणि येणाऱ्या बैठकीत आम्ही करणार आहोत. आकडा काय ठरलाय, काय उद्दिष्ट ठेवलंय ते या काळात ठरेल, पण विधानसभेची मॅजिक फिगर 145 आहे. महायुती अत्यंत कम्फर्टेबली तो आकडा गाठेल आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये. शेवटचा प्रश्न, आज गुरु पौर्णिमा आहे, तुमचे कुठले गुरु आहेत राजकीय गुरु ज्यांची तुम्हाला आठवण येते आज? नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून माझा गुरु कोणी असेल तर तो भगवा ध्वज आहे. भगव्या ध्वजाला गुरु मानून आमची ही जी वैचारिक यात्रा आहे, ही वैचारिक यात्रा आमची या देशामध्ये चालू आहे. जो भगवा ध्वज त्यागाचं, शौर्याचं, पराक्रमाचं, भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे या भारतवासियांच्या हिताकरता कार्यरत राहणं हीच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमची खऱ्या अर्थाने निश्चय आहे. थँक्यू.